तापमानाचा पारा सुद्धा कमी झालाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 जून पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी होण्याची शक्यता असून पुणे शहर आणि आसपासच्या भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. राज्यामध्ये मान्सूनला अजून अवकाश आहे, मात्र त्याआधी पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि असा पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा. हवामान विभागानं खराब हवामान आणि चक्रीवादळाचे संकेत दिले, त्यामुळे शुक्रवारपासून खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे, एलिफंटा, मोरा भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात हवामानात बदल झालेत आणि समुद्रातील बिपरजॉय वादळामुळे धोक्याचा इशारा देण्यात आलाय. अरबी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्यामुळे समुद्र खवळलाय. या इशाऱ्यामुळे प्रवासी वाहतूक बंद केली असल्याची माहिती मुंबई गेटवे जलवाहतूक संघटनेनं दिली आहे. पुढची बातमी, डहाणूतील चिंचणी इथे समुद्र किनाऱ्यावरती फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाला अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आलाय. या पर्यटकानं आपली कार थेट संरक्षक भिंतीच्या खाली उतरवली, त्याचवेळी समुद्राला आलेल्या भरतीमध्ये ही कार अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात बुडली. समुद्रात भरती आल्याचं लक्षात आलंच नाही, त्यामुळे हा प्रकार घडलाय. ओहोटी आल्यानंतर ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत समुद्राचं पाणी कारमध्ये शिरून कारचं मोठं नुकसान झालं होतं. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई